नमस्कार श्रोते हो, आकाशवाणी नागपूरच्या वृत्त विभागाच्या वतीने सादर करण्यात येणाऱ्या दृष्टिक्षेप या संवादात्मक कार्यक्रमात मी रेवती जोशी आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, आता खरीप हंगाम जवळच आहे आणि या दृष्टीने शेतकऱ्यांची लगबग सुरू झाली आहे. पण शेतकरी बांधवांनी नेमकं काय करावं आणि काय काळजी घ्यावी याविषयी मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत चंद्रपूरचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोतावार सर. सर, दृष्टिक्षेप या आमच्या कार्यक्रमात आपलं खूप मनापासून स्वागत आहे. नमस्कार सर, पहिला प्रश्न अर्थातच असा आहे की खरीप हंगामात पेरणी करणाऱ्या आमच्या शेतकरी बांधवांनी नेमकी काय काळजी घ्यायची आहे? मॅडम, सर्वप्रथम सर्व शेतकरी बांधवांना खरीप हंगामाच्या मी कृषी विभागामार्फत शुभेच्छा देतो. सर्व शेतकरी बांधव खरीप हंगामाची पूर्वतयारी, जे पूर्व मशागतीची कामं जवळपास संपत आलेली आहेत. शेवटची वकरपाळी जी शेतकऱ्यांची राहिली असेल ती सुद्धा आता करून घेण्याच्या मार्गावर आहेत. म्हणजे पूर्व मशागतीची संपूर्ण कामं जवळपास संपत आलेली आहेत. बरोबर. शेतकरी बांधव आता वाट बघत आहे वरुण राजाकडे, लक्ष देऊन आहे की पाऊस कधी पडणार आणि आमचं पेरणीचा हंगाम कधी सुरू होईल याच्याकडे लक्ष ठेवून आहे. शेतकरी बांधवांनो, आता पूर्व मशागती सर्व कामं झालेली आहेत, आपण पावसाची सगळ्यांनी वाट बघूया. मला वाटते आज काही हवामान खात्याचा अंदाज आला की आज केरळ पर्यंत मान्सून पोहोचतोय. म्हणजे फार काय आपला फार उशीर झालेला नाही मान्सून मध्ये, पण निश्चितच आपण आशा धरूया की पाऊस आपला वेळेवरती सुरू होईल. बरोबर सर, एकदा पाऊस सुरू झाला की शेतकरी बांधवांच्या बऱ्याचशा चिंता आणि त्यांच्या पुढील असलेल्या समस्या या निघून जातील असं वाटतं. बरोबर आहे मॅडम. मॅडम, आता एक आहे पाऊस सुरू झाल्यानंतर थोडस काही बरेच शेतकरी थोडीशी घाई करतात की आता आपण सर्व पूर्व मशागतीची कामं केल्यानंतर जमीन जरा तापलेली असते, पाऊस हा व्यवस्थित पडला की नाही याची सुद्धा सगळ्या शेतकरी बांधवांनी पेरणीपूर्वी खात्री करणं गरजेचं आहे. शक्यतोवर सलग 2 ते 3 दिवसामध्ये 75 ते 100 मिलीमीटर पाऊस पडला की नाही याची खात्री करूनच. आता बऱ्याच ठिकाणी मॅडम आपल्याला पर्जन्यमापक गावात किंवा आजूबाजूला गावामध्ये कुठं उपलब्ध नसते, म्हणून हे आपण आपल्या जवळच्याच जो रेव्हेन्यू सर्कल वर आपल्याकडे पावसाचा नोंद होते त्याची दुसऱ्या दिवशी आपल्याकडे त्याची माहिती मिळते. किंवा साधी पद्धत अशी आहे, आपण काटकाच्या साह्यानं पाऊस पडल्यानंतर आपण ती काठी जर आपण जमिनीत घुसवली की साधारणतः जमिनीमध्ये ओल 6 इंच पर्यंत गेलेली असेल तर पेरणीबाबत निर्णय घ्यावा. कारण काही शेतकरी बांधव घाई करतात, पाऊस अपुरा पडल्यावर सुद्धा पेरणी करण्याची घाई केल्यामुळं मग त्याच्या वेगळ्या समस्या आपल्याला निर्माण होतात. म्हणून थोडस सगळ्या पिकाच्या बाबतीत जर आपण बघितलं की समजा आपल्या विदर्भामधलं मुख्य पीक सोयाबीन आहे, कापूस आहे, याचा 15 जुलै पर्यंत आपण नॉर्मल पेरणी आपण करू शकतो. त्याच्यामुळे फार घाई न करता व्यवस्थित पाऊस पडलाय की नाही याची खात्री करून, कारण जरी हवामान सर्कलमध्ये जरी पाऊस पडलेला असला तरी कदाचित काही ठिकाणी त्यांच्या शेतावर सुद्धा कमी पाऊस किंवा जास्त पाऊस झाला असतो, पण याची प्रत्येक शेतकऱ्यांनी स्वतःच्या शेतावरती जाऊन खात्री करूनच पेरणीबाबत निर्णय घ्यावा. सर, ही खूपच चांगली आणि सोपी सुटसुटीत पद्धत तुम्ही सांगितलेली आहे की काठीचा सामान्य उपयोग करून शेतकरी बांधव याचा अंदाज घेऊ शकतील की जमिनीत ओल कुठपर्यंत गेलीये. सर, माझा पुढचा प्रश्न ऍक्च्युअली तोच होता की दुबार पेरणीचं संकट शेतकऱ्यांवर येतं आणि ते टाळण्यासाठी त्यांनी कुठली काळजी घ्यायला हवी? सर्वात महत्वाची मी मॅडम तुम्हाला मी सांगितले, आता कृषी विभागामार्फत सुद्धा आपण पेरणीपूर्वी आपल्या घरच्या घरी सुद्धा घरगुती पद्धतीने उगवण शक्ती तपासून घ्यावी, म्हणजे बियाण्याच्या बाबतीत आपल्याला खात्री होईल. याच्यामध्ये घरचं घरगुती बियाणं वापरत असेल किंवा बाजारातलं बियाणं आणत असेल तर आपण 7 दिवसामध्ये आपण त्याची उगवण शक्ती तपासून घेतली तर आपल्याला निश्चित खात्री होती की आपलं पेरलेलं बियाणं उगवणार आहे. ही खात्री म्हणजे नंतर न उगवणीच्या तक्रारीच्या बाबतीत मग पुन्हा आपण नुकसान जर टाळायचं असेल तर पूर्वीच जर आपण खातरजमा केली तर तो एक चांगला निर्णय होऊ शकतो. आणि दुसरं महत्वाचं आहे मॅडम, पाऊस पडल्यानंतर वापसा आल्यावरच आपण पेरणी करायला पाहिजे. ह्या गोष्टी थोडं आपण लक्ष देत नाही. काही शेतकरी बांधव नंतर काही पाऊस पडला म्हणजे 50 मिलीमीटर 25 मिलीमीटर पाऊस झाला तरी घाई करतात, तर ती कृपया घाई करू नये.
आणि दुसरं अत्यंत महत्त्वाचं आहे, प्रत्येक पिकासाठी पेरणीची खोली सुद्धा विद्यापीठाने सांगितलेली आहे. हे मात्र आपण लक्षात घेणं फार गरजेचं आहे. कापूस असेल, कापूस 3 ते 5 सेंटीमीटर पर्यंत, सोयाबीन असेल 3 ते 5 सेंटीमीटर, भात आपण पेरत असेल भाताचं 2 ते 2.5 सेंटीमीटर, या खोलीवरती आपण विशेष लक्ष देणं गरजेचं आहे. समजा जर जास्त खोलीवर जर पडलं तर उघडीच्या बाबतीत सुद्धा काही तक्रारी येऊ शकतात. म्हणून शिफारसी केल्याप्रमाणे सगळ्या पिकाची खोली जी आहे, खोली आपण पेरताना जर आपण निश्चित पाळली तर उगवणीच्या आपल्याला पाळी उगवण्याच्या प्रॉब्लेम्स येणार नाहीत किंवा दुबार पेरणीची वेळ येणार नाही. सर खूपच छान मार्गदर्शन आपण हे केलं, हे नक्कीच शेतकऱ्यांच्या उपयोगी येणार आहे असं वाटतं आणि त्यांनी याचा नक्कीच पालन करावं. सर दुसरीकडे आपण शहरी भागात राहणारे जे आमच्यासारखे लोक आहेत, तर आमच्यासाठी हवामान खात्याकडनं येणाऱ्या बातम्या अशा आहेत की मान्सून लांबलाय आणि आता अगदी जुलैच्या पहिल्या आठवड्यातच पाऊस येईल असा अंदाज आहे, तर आपण शेतकऱ्यांना याविषयी काय काळजी घ्यायला सांगाल? मॅडम निश्चितच तसा काय फार मान्सून आपला लांबला असं नाही. नॉर्मल जी पिकं आहेत ती आपण घेऊ शकतो. शक्यतो आता अडचण एकच याची येऊ शकते की मूग उडीद जी आहे, मूग उडीद आणि ज्वारी जसं लेट होईल ही 2-3 पिकं आपल्याला टाळायला पाहिजे. त्याच्या व्यतिरिक्त आपण थोडीशी खबरदारी अशी पण घ्यायला पाहिजे, कुठलंही पिकाचं बियाणं आपण पेरत असेल तर ते पेरत असताना बुरशीनाशक व कीटकनाशकाची बीज प्रक्रिया आपण जर केली तर निश्चित आपल्याला चांगले रिझल्ट मिळू शकतात. बीज प्रक्रिया जसं एक लहान बाळाला आपण लसीकरण करतो त्याच पद्धतीचं बीज प्रक्रिया हा बियाण्यासाठी कवच आणि कुंडल आहे. म्हणजे बियाण्याला बुरशीनाशकापासून मी थांबवते आणि जे अर्ली स्टेज जे पिकाचे असते त्या रोपावस्थेमध्ये कीड आणि कीडीपासून सुद्धा, म्हणजे कीड आणि रोगापासून जर वाढीच्या म्हणजे बाल्यावस्थेमध्ये जर आपल्याला चांगलं पीक आणायचं असेल तर बीज प्रक्रिया ही एक अत्यंत महत्वाची आहे. हे घरचं बियाणं असो किंवा बाजारात विकत आणलेलं असो याच्या बाबतीत आपण बीज प्रक्रिया करूनच पेरणी करावी असं मी आवाहन करतो. सर या सोबतच आपली जी अल्प मुदतीची काही पिकं आहेत ती घेणं शेतकऱ्यांसाठी कितपत फायद्याचं ठरेल? आता मॅडम आपण आंतरपीक म्हणून आपलं कापूस कापसामध्ये आपल्याला मूग उडदाचे पीक सुद्धा आपण जून अखेर पर्यंत आपण पेरणी केलं तर तो सुद्धा फायद्याचा आहे. कारण मूग आणि उडदाचे पिके घेतलं तर हे 60 ते 65 दिवसाचा कालावधीत आहे, याच्यापासून आपल्याला चांगलं जे कापसाचा जो खर्च आहे त्या पिकातनं सुद्धा निघू शकतो. आणि दुसरं महत्वाचं जमिनीची पोत सुद्धा सुधारण्यासाठी हे कडधान्य वर्गीय पिकं असल्यामुळे ही घेणं सुद्धा चांगलं राहील. आणि शक्यतोवर आपण एक पीक पद्धतीपेक्षा आंतरपीक पद्धतीचा जास्तीत जास्त जर अवलंब केला, म्हणजे हंगामामध्ये पावसाच्या बाबतीत कुठे ताण पडला किंवा जास्तीचा पाऊस झाला तर एखादा पीक जरी आपला वाया गेला तर दुसऱ्या पिकापासून आपल्याला हमखास उत्पादन मिळतो. म्हणून एक पीक पद्धतीपेक्षा आंतरपीक आणि मिश्र पीक पद्धतीचा वापर शेतकरी बांधवांना करावं असं मी सूचित करतो मॅडम. तर हा खूप महत्वाचा सल्ला आपण शेतकरी बांधवांना दिलेला आहे. एक समारोपाचा प्रश्न असा आहे की खरीप हंगामापूर्वी तयारी करणाऱ्या आपल्या सगळ्या शेतकरी बांधवांना आपण कुठली कुठली काळजी घेण्याचा संदेश द्याल? मॅडम आता हल्ली सगळ्या शेतकरी बांधवांमध्ये प्रत्येक पिकाच्या बाबतीत एक समस्या अशी आहे, युट्यूबच्या माध्यमातून किंवा इतर सोशल मीडियाच्या माध्यमातून काही पिकाच्या काही कंपनीच्या काही वाहनाच्या बाबतीत लोक एकच वाहनाची जी मागणी करतात तर तो त्यांच्या अशा कुठल्या जे जाहिरातबाजीला आपण बळी पडायला नाही पाहिजे. आपण पिकाची सुद्धा निवड करत असताना मॅडम आपलं जमिनीचं मजदूर काय हा सुद्धा बघणं गरजेचं आहे. समजा आपण कापूस सोयाबीन ही पिकं जर घेत असेल तर ह्या पिकासाठी हलक्या जमिनीमध्ये जर आपण ही पिकं जर घेतली तर आपल्याला खर्च जाऊन निव्वळ राहणारा उत्पन्न फार कमी. शक्यतोवर आपण ही पिकं जी आहेत ही पिकं मध्यम ते भारी जमिनीमध्ये घ्यावं आणि त्याचबरोबर आपण निवड करत असताना आपली जमीन कशी आहे, आपल्याकडं पाण्याची सुविधा आहे का, मग आपण घेत असताना कोरडवाहू क्षेत्रासाठी कोणते वाहन शिफारस केलेले आहेत, बागायतीसाठी कोणते वाहन शिफारस केले, पेरणी करत असताना 2 रोपांमधलं अंतर काय ठेवायचं, 2 ओळींमधलं अंतर काय ठेवायचं ह्याच्या बाबतीत अभ्यास करून फक्त सोशल मीडियावरती एखाद्या वाहनाच्या बाबतीत एका शेतकऱ्यानं 20 क्विंटल 25 क्विंटल उत्पन्न आला असं काही त्यांना व्हिडिओ मिळाला की लोकांना असं वाटतं की कुठलं फक्त वाहन पेरलं
तरच उत्पादन आज येत आहे असं लोकांमध्ये जरा संभ्रम झालेला असतो. त्याच्यामुळे आपण खात्री करावी वाहनाची निवड करत असताना, आपली जमीन, आपलं हवामान भाग कसा आहे, आपल्याकडे पाण्याची सुविधा आहे का नाही, ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून, आणि आपल्याकडे कोणत्या कोणत्या किडी रोगांची समस्या आहे. बरेचशा पिकाच्या पिकाच्या बाबतीत वेगवेगळे विद्यापीठाने संशोधित केलेले वाण आहेत. समजा आपण सोयाबीन पीक जर घेतलं तर चक्रीभुंगाची समस्या आहे ज्या ठिकाणी जास्त, त्या चक्रीभुंगाला प्रतिकारक वाण सुद्धा आहेत. काही ठिकाणी मूळ कूज, खोडकूज अशा काही बुरशीच्या समस्या आहेत, तर त्याच्यासाठी तर ती प्रतिकारक वाण सुद्धा विद्यापीठाने दिलेली आहेत. म्हणून आपल्या भागामध्ये, आपल्या शेतामध्ये कोणत्या समस्या आहेत, आपली जमीन कशी आहे, आपल्याकडं शेती करत असताना काय काय सुविधा उपलब्ध आहेत, ह्या सगळ्याचा विचार करून वाहनाची निवड करायला पाहिजे. उत्पादन फक्त वाहनावरती उपलब्ध नसते, अवलंबून नसते. उत्पादन हा आपण कशा पद्धतीने आपण पिकाचं पूर्व मशागतीपासून काढणीपर्यंत नियोजन केलेलं आहे, आणि त्याचं अंमलबजावणी सुद्धा त्या त्या वेळेस आपण करतो का नाही, व्यवस्थापन हा उत्पादनामधला सगळ्यात महत्वाचा भाग आहे. याच्याकडेच आपण लक्ष देणं गरजेचं आहे. म्हणजे शेतकऱ्यांनी अभ्यास करून मगच सगळ्या तयारी, खरीपाची तयारी करायची आहे आणि उत्तम उत्तम पीक घ्यायचंय, हा संदेश आपण आजच्या कार्यक्रमातून देतोय. हो मॅडम, तर आज आपण वेळात वेळ काढून आमच्या कार्यक्रमात सहभागी झालात आणि इतकी छान माहिती आमच्या श्रोत्यांना दिली, याबद्दल मी आपले मनपूर्वक आभार मानते. धन्यवाद मॅडम. तर श्रोते हो, अशाच माहितीपूर्ण कार्यक्रमांसाठी ऐकत रहा आकाशवाणी नागपूरच्या वतीने सादर होणारा कार्यक्रम दृष्टिक्षेप. हा कार्यक्रम आपण आमच्या युट्यूब चॅनलवर कधीही ऐकू शकता. तेव्हा भेटूया पुढील भागात. तोपर्यंत नमस्कार.